16 डिसेंबरला माझ्या मुलाचा वाढदिवस राहतो, त्या दिवशी मी सकाळी गेलो आणि वाहन चालवाला त्या दिवशी पोराला सांगितलं की मी 5 वाजता येतो, पण त्या दिवशी रात्री 2:30 वाजले, त्या दिवशी काही तो बड्डे झाला नाही आणि पोरगा वाट पाहत राहिला. त्या दिवसापासून निश्चय केला की स्वतःचा काहीतरी बिझनेस करून आपला पोटपाणीचा उदरनिर्वाह करावा. नमस्कार, महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. काय आहे रहस्य बेरोजगार वडापाव नावामागचं? वाहन चालक झाला मालक. मुलाचा वाढदिवस न साजरी केल्याने वाटते खंत म्हणून वाहन चालकाच्या कामाला ठोकला रामराम. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी आपलं रोजगार गमावलं. करोना महामारीचा हा काळ संपूर्ण जगासाठी कठीण ठरला. लाखोच्या संख्येत मृत्यूदर पाहून कोण राहणार आणि कोण जाणार याचं काही निश्चित नव्हते. सर्वत्र भयावह स्थिती निर्माण झाली होती. कोट्यवधी रुपये कमवणारे सुद्धा यात सुटू शकले नाहीत. धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या परिवाराला वेळ सुद्धा देऊ शकत नाही. मात्र याच कोरोना काळात अनेकांनी काही नवीन शिकलं. परिवार काय आहे त्याची जाणीव झाली आणि जीवन जगायचं म्हणजे परिवाराला वेळ देऊनच हे निश्चित केलं. कमावलेलं सोबत येत नाही, मात्र परिवार हा शेवटपर्यंत आपल्या सोबत असते त्याची जाणीव या कोरोना काळात अनेकांना झाली. आता बेरोजगार वडापाव वाल्याचे या सर्व घटनेशी काहीच संबंध नाही असे म्हणता येणार नाही. एकंदरीत दुसरीकडे काम करणारा व्यक्ती आता स्वतः मालक झाला. त्याचे झाले असे की गोंदिया जिल्ह्याच्या सडगर्जनी तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम तिडका येथील एक युवक हा गेली 27 वर्षेपासून वाहन चालक म्हणून दुसरीकडे काम करीत होता. वाहन चालकाची वेळ कधीच निश्चित राहत नाही. परिणामी घरातील मुलाबाळांना वेळ देता येत नाही. वाहन मालकांनी जे सांगितलं ते करायचं, त्यामुळे जेवणाची वेळ निश्चित राहत नाही. अनेक वेळा भूकमारी सुद्धा होते. वेळेवर पगार नाही, त्यामुळे घर चालवायचं कसं असाही प्रश्न निर्माण झाला. एकंदरीत आपण रोजगार करीत असलो तरी बेरोजगार असल्याचे भासत होते. अशा अनेक समस्यांना तोंड देत लॉकडाऊन काढला. मात्र मनात खंत होती की गेले 26 वर्षेपासून आपण दुसऱ्या व्यक्तीचे वाहन चालवितोय, आपण आजही नोकर आहोत, आपलं अस्तित्व काय? असा प्रश्न अनेक वेळी मनात उद्भवत होता असे कावडे सांगतात. मात्र अखेर 16 डिसेंबरला निर्णय घेतला. लहान मुलाचं जन्मदिवस होते. घरी सांगितलं होते की आज 5 वाजता घरी येतोय, मात्र कामामुळे ते शक्य झाले नाही. घरी उशिरा पोहोचल्यावर मुलगा बापाची वाट पाहत तसाच झोपला. आणलेला केक तसाच राहिला आणि त्याच रोजी निर्णय घेतला की आपला रोजगार हा रोजगार नसून परिवारापासून दूर करणारा काम आहे. आपली वाहन चालकाचे काम सोडून सगळण ईश्वरदास कावडे यांनी मुंबईमध्ये चालणारे फेमस वडापावचे दुकान गोंदियाच्या सडगर्जुन तालुक्यात बेरोजगार चायवाला आणि वडापाव सेंटर या नावाने छोटेसे दुकान चालू केलं. अवघ्या थोडा दिवसात दुकान चालायला लागलं. कमीत कमी सगळं आता 2000 रुपये रोज या रोजगारातून कमवतोय. सकाळी पोहे भजे वडापाव चहा चटणी तयार करतोय. ग्राहकांना चांगला टेस्ट मिळाल्यामुळे आता गर्दी वाढू लागली आहे. एकंदरीत आता बेरोजगार छगन गावडेला रोजगार मिळाला आहे. त्याची दुकान तहसील कार्यालय जवळ सेंडा मार्गावर आहे. परिवारात ते वेळ सुद्धा देतात असे त्यांनी सांगितलं. एकंदरीत ते आता संतुष्ट असल्याचं सांगतात. बेरोजगार व्यक्तीला रोजगार प्राप्त झाला असे यावरून स्पष्ट होते. मात्र बेरोजगार वडापाववाला हणाव त्यांनी का ठेवलं ते अजून गुलदस्त्यात आहे. एकंदरीत बेरोजगारांनी या व्यवसायातून रोजगार निर्मिती करावी असा मेसेज तर या माध्यमातून देण्याचा हा प्रयत्न तर नाही ना? मी छगन ईश्वरदास कावडे, मुक्काम तिडका, तालुका सडगर्जनी, जिल्हा गोंदिया. मी गेल्या 23 वर्षापासून खाजगी वाहन चालक म्हणून काम करत होतो आणि वाहन चालवत असताना मी असे अनुभवलो की कधी घरी वेळ नाही, कधी काही कामाला तर वेळ मिळत नव्हता. आणि मध्ये एक लॉकडाऊनच्या काळामध्ये थोडासा पैशाची चंचल निर्माण झाली आणि कधी पैसे नसले कधी असले. त्याच्यानंतर मग खूप विचार केला, एवढ्या दिवस आपण खाजगी वाहन चालवत असून आपण का कमवलो आणि का गमवलो याचा विसर पडत होता.
त्याच्यानंतर थोडीशी युक्ती सुचली आणि तेवढ्या वर्षानंतर एक बेरोजगार या नावाने दुकान थाटून आणि सेंडा ते सडक अजून रोड या रोडवर सगळे ऑफिसेस आहेत, पंचायत समिती, तहसील ऑफिस, कृषी विभाग, सगळे ऑफिसेसचे सरकारी कर्मचारी यांनी या दुकानाकर पाहावं आणि बेरोजगार नाव वाचावा या दृष्टिकोनातून बेरोजगार नाव दिला. या बेरोजगारी या नावात जे असेल ते माझ्या मनात आहे, पण या रोजगारापासून माझ्या परिवाराला मी पूर्णपणे वेळ देतो. ज्या वेळेवर बंद करावं त्या वेळेवर बंद करतो आणि माझा टायमिंग सकाळच्या 5 ते 6 पर्यंतचा आहे. 6 वाजता मी पूर्णपणे बंद करून घरी जातो आणि माझ्या परिवाराला वेळ देतो आणि 200 रुपये जे आले त्यात आपला परिवार कसा तरी भागवतो. 16 डिसेंबरला माझ्या मुलाचा वाढदिवस राहतो, त्या दिवशी मी सकाळी गेलो आणि वाहन चालवाला त्या दिवशी पोराला सांगितलं की मी 5 वाजता येतो, पण त्या दिवशी रात्री 2:30 वाजले. त्या दिवशी काही तो बड्डे झाला नाही आणि पोरगा वाट पाहत राहिला. त्या दिवसापासून निश्चय केला की स्वतःचा काहीतरी बिझनेस करून आपला पोटपाणीचा उदरनिर्वाह करावा.